बाहेर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे माझ्या राईट्स जे आहेत पूर्णपणे थांबलेले आहेत आणि अशा वेळेला घरी बसून काय करायचं. ऑब्व्हियसली माझं तर जॉब आहे पण सुट्टीच्या दिवशी काय करायचं, कारण सुट्टीच्या दिवशी मी जातो मोस्टली राईडला. तर माझी जी रायडिंग गेअर्स आहेत, रायडिंग पॅन्ट असेल, रायडिंग ग्लोव्ज असतील किंवा रायडिंग जॅकेट्स असतील, नी पॅड असेल, हेल्मेटचे पॅडिंग असेल, ते सर्वांना आज क्लीन करण्याची वेळ आलेली आहे. वेळ तर केव्हाच आलेली आहे, पण माझ्या आळसपणामुळे मी हे केलं नव्हतं. पण आत्ता माझ्याकडे भरपूर सारा वेळ आहे, आज सुट्टी आहे आणि रायडिंगला तर आता सध्या जात नाही आहे कारण की बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे पूर्ण बंद आहे. तर विचार केला की आपल्या ज्या गोष्टी असतो, आपण नेहमी आपले जे शर्ट्स असेल किंवा इनरवेअर सर्व आपण क्लीन करतो, हायजीन राहतो, पण रायडिंग गेअर्सकडे खूप जास्त दुर्लक्ष माझं तरी झालेलं. तर मी आत्ता ते वॉशिंग करणार आहे आणि हा जो ब्लॉग असणार आहे ना तो पूर्ण असणार आहे हाऊ टू वॉश युअर रायडिंग जॅकेट्स, रायडिंग गेअर्स, पण ते मराठीमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी महेश इंगळे आणि तुमचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सुरुवात करूया. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मी रायडिंग जॅकेट हे जे आहे मोटोटेकचं आणि ही रायडिंग पॅन्ट आहे ही सुद्धा मोटोटेकची यूज करतोय आणि 2 वर्ष झाली दोघांनी यूज करून, पण अजूनपर्यंत एकदाही वॉश केली नव्हती. आळसपणामुळे रायडिंग गेअर्स वॉश करायच्या अगोदर जे काही आपले प्रोटेक्टर्स असतात, म्हणजे शोल्डर असतात, चेस्ट असते, बॅक असते किंवा नी प्रोटेक्टर्स असतात पॅन्टमध्ये, ते आपल्याला पहिले काढायचे आहेत कारण की त्याच्यासकट हे धुवू शकतो बट ते सुकायला थोडं टाईम जाईल. सो खूप मेहनतीनंतर हे जे प्रोटेक्टिव्स आहेत ते सर्व निघालेत कारण की पहिल्यांदा काढलेले. सो कुठे कुठे काय काय होतं ते मला पण माहिती नव्हतं. सो हे जे सर्व प्रोटेक्टिव्स आहेत हे जॅकेटचे आहेत आणि हे पॅन्टचे आहेत. तर ह्यांना कुठे ब्रश वगैरे मारायचं नाही कारण की आतमध्ये ही मेश आहे आणि ती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि सर्व वॉशिंग करायच्या अगोदर ह्याच्या सर्व ज्या जिप्स आहेत त्या सर्व लावून घ्यायच्यात आणि वॉशिंग मशीनमध्ये आपलं डिटर्जंट टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 15 मिनटासाठी स्पिन करायचं आहे, म्हणजे नॉर्मल हार्डमध्ये नाही नॉर्मलमध्ये स्पिन करायचं आहे. आज आई असते ना माझी आणि हे जर बघितलं असेल ना की मी वॉशिंग केलं हे रायडिंग जॅकेट आणि आता वॉशिंग मशीन बघितली असते ना, मला इतक्या शिव्या पडल्या असत ना. कारण त्याचं कारण असं आहे ना, तर तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला पाण्याचा कलर दिसतोय, बघा किती धूळ आहे. ही 1 वर्ष 1.5 वर्षाची धूळ आहे. मी इतका यार घाणेरडेपणा कसा करू शकतो यार, शेट यार, मला मी असा इतका घाणेरडा नाही आहे जितका हे आता तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला खरं सांगतो कारण की मी ज्यावेळी रायडिंग गेअर्स घालतो ना कधीच कधी स्मेल वगैरे असं आलं नाही कारण की मी रायडिंगवरून आल्यावरती त्यांना उन्हामध्ये ठेवायचो पहिला, पण मी कधी वॉश नव्हतं केलं आणि जाताना पूर्ण माझ्याकडे जात तर जवळजवळ 6 ते 7 फ्लेवर आहे 70 त्यामुळे मी रोज वेगवेगळ्या कुठे रायडिंगला जाताना फ्लेवर्स मारत असतो, त्यामुळे त्या रायडिंग जॅकेटला तो स्मेलच तसा राहतो आणि त्यामुळे मी बोलून जायचो की चल राहते. पण ही जी पूर्ण माती आहे पूर्ण राईड केलेली आहे त्याच्यावरती धूळ राहतेच आणि ती आता पूर्ण निघते आणि पाणी इतकं मळकट झालं ना यार. मला वाटतं अजून सेकंड टाइम हे पाणी ड्रेन करून पुन्हा एकदा मी धुतो कारण की जास्त घाण वाटत आहे त्यामुळे. फर्स्ट 15 मिनिटाचा हा स्पिन जो आहे तो कम्प्लीट झाला आहे आणि बघा माती, बघा माती, पूर्ण माती आहे ज्यामध्ये. तर ह्याला आता ड्रेन करतोय आणि पुन्हा एकदा टब भरतोय आणि पुन्हा एकदा 15 मिनिटासाठी स्पिनला ठेवूया. सेकंड टाइम पण झालेलं, आता हे पाणी ड्रेन करूया, ह्यांना बाहेर काढूया, इकडे टबमध्ये घेऊया, ह्यांनी क्लीन पाणी ह्याच्यामध्ये घेऊन आपण ह्यांना पुन्हा वॉश करूया आणि त्यानंतर सोक करायला ह्याच्यामध्ये ठेवूया. ओके, तर वॉशिंग मशीनमधून काढलेत आणि आता ह्या बकेटमध्ये चांगलं पाणी घेऊया, 2 रायडिंग जॅकेट, 2 रायडिंग पॅन्ट ह्याच्यामध्ये डीप करूया क्लीन पाण्यामध्ये आणि बाहेर काढूया, त्याच्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये ड्राय करायला ठेवूया. दॅट्स इट. लाईफमध्ये कधी कपडे धुवायची वेळ आली नाही आणि धुवायला सुद्धा खूप जास्त कंटाळा येतो, पण रायडिंग गेअर्स होताना मला तसं वाटलं नाही कारण ते आपल्या आवडीचं होतं. पण आता मोस्टली झालेलं आहे, फक्त ड्राय करायचं आहे. तुम्हाला दाखवतो हे डिप केल्यानंतरचं कसं सिच्युएशन आहे ते. हे आता मशीनमधून निघाले चांगल्या पाण्यामध्ये डिप करूनसुद्धा झाले 2 वेळा ही पॅन्टसुद्धा आणि आता काही समजून येत नाही ॲक्च्युली कसं काय ते, बट क्लीन झाले. मी तुम्हाला मग असे दाखवलं ना पूर्ण ब्लॅक जे पाणी होतं ह्याच्यातलं जी धूळ होती ती पूर्ण निघाले. इकडे ड्राय होण्यासाठी आपण टाकलेलं आहे 2 रायडिंग पॅन्ट, रायडिंग जॅकेट. फक्त आता भीती एवढीच आहे कारण की बाहेर वातावरण आहे ना पूर्ण पावसाचं आहे आणि न्यूज पाहिली तर उद्या मुंबईमध्ये पावसाची शक्यता आहे, काहीतरी चक्रीवादळ काहीतरी येणार आहे, पण हे सुकतील की नाही माहिती नाही. पण ठीक आहे, चला ह्याला आता
ऑन करूया. मोटोटेकचे जे माझे रायडिंग गिअर्स आहेत ते वॉश करत होतो आणि तेवढ्याच वेळात डोरची बेल वाजली आणि एक सरप्राईज गिफ्ट, गिफ्टच बोलूया त्याला, आलं आहे तिकडून मोटोटेककडून. आणि हे इकडे ह्याच्यामध्ये काय आहे, मोटोटेकचंच एक प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला एक वेगळ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत तेरी भी चूक आणि मेरी भी चूक कोणाला काही सांगू नका. ज्यावेळी आपण राईड करतो त्यावेळी आपण स्वतः आपली बाईक, आपले गिअर्स आणि त्याचसोबत आपला हेल्मेट हा डस्टशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतो. तर मोस्टली आपण बाईकला तर रेग्युलर वॉश करू शकतो, पण रायडिंग गिअर्स असेल किंवा आपले हेल्मेट्स असेल त्यांना आपण पर्टिक्युलर एका टायमिंगनंतर वॉश करतो. तर आता रायडिंग गिअर्स तर आपले वॉश होतातच आहे, पण त्यासोबत मी आज वॉश करणार आहे माझा हेल्मेट जो की आहे MT Thunder 3. आणि त्याचे वॉशेबल पॅडिंग असल्यामुळे आपण पॅडिंग काढू शकतो आणि त्यांना मस्तपैकी वॉश करू शकतो. सेम प्रोसेस आहे, जास्त काही ह्याच्यामध्ये असं वेगळं काही वॉश करण्यासारखं नाही आहे. मी काय करणार, आता पाणी घेणार आहे, त्याच्यामध्ये थोडं शॅम्पू टाकेल, डिटर्जंट नाही टाकणार आहे, शॅम्पू टाकेल आणि त्याच्यानंतर त्यांना त्यामध्ये डीप करेल आणि बस. हेल्मेटचे सुद्धा जे पॅडिंग्स असतात ते सुद्धा आपण रिमूव्ह केलेले आहे. ही स्कल पॅडिंग बोलतात त्याला आणि ही आपले साईड पॅडिंग जी घालायला आपल्याला प्रोटेक्ट करते आणि ही चेन आहे, ह्याला ॲक्च्युली चेन पॅडिंग बोलतात. तर हा हेल्मेट आतून असा काही दिसतो आणि ह्या ज्या वायर्स दिसत आहेत तुम्हाला, इकडे जे माईक्स दिसत आहेत दोन माईक, हे एक माईक आहे जो तुमच्याशी मी बोलतो राईडच्या वेळेला आणि दुसरा जो आहे तो आहे माझा इंटरकॉमचा. ज्यावेळी आम्ही ग्रुप राईडमध्ये असतो त्यावेळी आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो त्यासाठी आहे. आणि फोन कॉल्स वगैरे आले इमर्जन्सी ते उचलण्यासाठी हे सर्व आतमध्ये सेटिंग आहे. Yeah, I've been running and running to keep it 100. It's all that I wanted, but lately I don't get the stomach. The higher the summit, the harder the plummet. They know me all over this planet. I'm just a man and I can't understand it. Proud that I win and I did it myself. Probably wouldn't if I got the help. Hearing subliminal soul in my cell. Feel like I'm breaking, I'm falling to hell. Told me I'm sick and I tell her, oh well. Rather be dead than to know that I failed. Live for the chase, life is a race. I'm out of space, so let me get on my face. I got a taste, want the whole plate. Finna get laced if you step out of place. Like, first off, you don't run nothing. All talk and your team bluff it. My squad, we all dream crushing. We ain't rushing, no discussion. All I know is us made for this. Paid for this, yeah, slave for this. Been down and I'ma get it right. Get on sight, like. जे कोणी बायकर्स माझे व्हिडिओ बघत असेल किंवा ज्यांना रायडिंगची जास्त आवड आहे किंवा जे डेली रुटीनमध्ये बाईक चालवतात आणि त्यांना हेल्मेट घ्यायचं आहे, सो मी रिकमेंड करतो दरवेळी की तुम्ही थोडे जास्त पैसे इन्व्हेस्ट करा पण एक चांगला ब्रँडेड हेल्मेट घ्या. कारण की हा जो ब्लॅक पार्ट बघताय ना, हा काइंड ऑफ थर्माकॉल आहे, बट हा वेगळ्या प्रकारचा थर्माकॉल आहे. आपण जो नॉर्मली जो रोडवरती जे हेल्मेट भेटतात किंवा दुसऱ्या हेल्मेट्स असतात ना, त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी याचं वाचलेलं पण नाव आता ॲक्च्युली आठवत नाही आहे मला, पण हा काइंड ऑफ हेल्म हे थर्माकॉलच आहे बट हा वेगळा आहे. हे बघा मी टच करतो, थर्माकॉल असं वाजत नाही, पण हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, पण खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. कारण की ह्याची वरची जी शेल आहे, ह्याची वरची जी शेल आहे आणि हे हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये भरपूर जास्त गॅप आहे, त्यामुळे जो इम्पॅक्ट पडतो ना तो डायरेक्टली आपल्याला डोक्यावरती लागणार आणि त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण पॅडिंग येते, त्यामुळे खूप जास्त सेफली आहे असं मला वाटतं. बाकी हा हेल्मेट आहे आपला MT Thunder 3 आणि जवळजवळ मला 2 वर्ष झाले, 2 वर्षाच्या जास्त झाली मला ऑलरेडी गाईस. सो ह्याला बऱ्यापैकी 2 तासाच्या वरती झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे भिजून मस्त ह्याच्यामध्ये शॅम्पू का टाकला आहे माहिती आहे का, कारण की ह्याला स्मेल छान येईल पुढे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे दुसरं पण एक लिक्विड आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो ज्यावेळी हे सर्व वॉश होऊन झालेलं असेल. सो आता ह्याला फक्त असं पिळायचं आहे आणि सुकवायचं आहे. तर कालची पूर्ण एक रात्र आपले रायडिंग जॅकेट्स आणि हेल्मेटचे जे पॅडिंग्स आहेत ते सुकवल्यानंतर एकदम मस्तपैकी टकाटक क्लीन झाले आहेत. हे बघा ह्याच्यावरती भरपूर सारी धूळ होती आणि ती धूळ आता गेलेली आहे. त्याचबरोबर आपल्या हेल्मेटचे जे पॅडिंग आहे ते सुद्धा क्लीन झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे पॅडिंग्स आहेत ते हेल्मेटमध्ये सेट करायचे आणि देन जे आपले प्रोटेक्टर्स आहेत ते आपल्या रायडिंग पॅन्ट आणि रायडिंग जॅकेटमध्ये इन्स्टॉल करायचे. हे जे पॅडिंग्स आहेत ते हेल्मेटमध्ये इन्स्टॉल करायच्या अगोदर आपण काय करायचं आहे, ह्याच्यावरती एक मोटूलचं प्रोडक्ट येतं, ह्याला बोलतात हेल्मेट इंटेरियर क्लीनर. म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळी हेल्मेट वेअर करतो त्यावेळी हे जे पॅडिंग आहे ते आपल्या डायरेक्टली स्किनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यामुळे आपल्याला ज्यावेळी घाम येतो, स्वेटिंग ज्यावेळी होतं,
त्यावेळी डायरेक्टली इम्पॅक्ट हा जो ऑब्झर्व करतो याच्या स्पंजमध्ये, त्यामुळे काय होतं बॅक्टेरिया वगैरे होण्याचे चान्सेस असतात. आणि मलाही हे प्रोडक्टबद्दल माहिती नव्हतं, ज्यावेळी मी सर्च केलं त्याच्यानंतर मला ह्या प्रोडक्टबद्दल कळलं. आणि हे इन्स्टॉल केल्यावरती किंवा इन्स्टॉल करायच्या अगोदर याच्यावरती स्प्रे करायचं आहे आणि देन मग इन्स्टॉल करेन मी यूज करेन. आणि मस्तपैकी आता क्लीन झालं. सो हा जो स्प्रे आहे त्याला आपण थोडं आता याला मारून. तर आपले गेअर्स जे आहेत ते पूर्णपणे क्लीन झाले आहेत, फक्त वेटिंग जी आहे ती राईडची आहे. पण सध्या परिस्थिती बाहेर वेगळी आहे, त्यामुळे घरात बसणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बट तयारी करून ठेवले, कारण की विश्वास आहे की हे जे पूर्ण आपले कोरोनाचे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर होईल आणि आपल्या राईड येतं आता सुरू होतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडे जर रायडिंग गेअर्स असेल, हेल्मेट असेल, तर अशा प्रकारे क्लीन करा, एक सोपी पद्धत आहे. आणि ॲडिशनली काही असेल ना ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट टाईम मी त्याचा नक्की युटिलाईज करेन. सो थँक्यू आणि बाय बाय.